नमस्कार, एस के नाही नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातम्या आहेत धार्मिक क्षेत्रातून. श्री क्षेत्र अंकुटे या ठिकाणी शनेश्वर महाराज जयंती उत्सवनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येवला तालुक्यातील अंकुटे या ठिकाणी शनिदेव महाराज यांचे प्रसिद्ध देवस्थान असून या ठिकाणी गेल्या 23 वर्षांपासून शनिश्वर जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचे हे 24वे वर्ष असून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व शनिश्वर महाराज चरित्रकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान गावातील तरुण मित्रमंडळाच्या वतीनं श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणाहून सकाळी ज्योत आणण्यात आली होती. या ज्योतचे गावात पारंपरिक वाद्याच्या स्वरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर शनी महाराज सभामंडप या ठिकाणी पारंपरिक लोककला नृत्यकला सादर करण्यात आली. यावेळी या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यानंतर कथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान दिनांक 3 जून ते 5 जूनपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची मेजवानी रात्री 9 ते 11 या दरम्यान या ठिकाणी होणार असून या सेवेचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलं आहे. एस के 9 येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे, येवला. सर्वांना जय हरी. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, तसेच परमपूज्य अशोक बाबांच्या आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज पोटे तांदवडीकर बाबांच्या आशीर्वादाने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि तथा ग्रंथ पारायण सोहळा आणि आपल्या या सप्ताहाची सुरुवात म्हणजे हा द्वितीय तपपूर्ती सोहळा आहे. आज या सप्ताहासाठी 24 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पूर्ण होत असताना या सप्त्यासाठी जर मग सांगायचं ठरलं तर जुन्या पद्धतीची आपण सर्वांनी वाटचाल जपलेली आहे. तर ते कसं म्हणता येईल, तर सांस्कृतिक पद्धतीने नृत्य जोपासलं आहे आणि यावर्षी आम्ही DJ किंवा बँजोचा वापर केलेला नाही. आणि सप्ताहाची सुरुवात होत असताना आत्ता थोड्याच वेळात कथेला प्रारंभ होणार आहे. कथा झाली की सायंकाळी हरिपाठ होईल. 5 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठ होत असून नंतर संत भोजनाची व्यवस्था आहे. आणि संत भोजनाची व्यवस्था झाली की त्यानंतर 9 ते 11 ठीक हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथ पंढरपूरकर महाराजांची सृष्टाव्या कीर्तनाची सेवा होणार आहे. सेवा होणार असून तरी आत्ता आपण काल तरुण मित्रमंडळी श्री निलांजन ग्रुप अंकुटे या ग्रुपने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर ते श्री क्षेत्र अंकुटे यापर्यंत आज या मशाल घेऊन आलेले आहे. तथा तरुण मित्रमंडळी आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळाच्या सहकार्याने हा मोठ्या अगदी उत्साहाने कार्यक्रम साजरा होत असतो. आणि सारे कार्यक्रम साजरा होत असताना तथा आपल्या तालुक्यातील मान्यवर असतील, महाराज मंडळी असतील, संतवृद्ध असतील, साधू संत असतील, सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने अगदी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी शनी महाराजांचं महत्त्व जर सांगायचं ठरलं तर हे शनी महाराज आपल्या गावामध्ये प्रसिद्ध झाले कसे आले याची मूळ भूमिका थोडीशी. आपले दिलीप महाराज कासार यांनी प्रसन्न झाले, त्यांनी शनी महाराजांना आपल्या ठिकाणी आणलं आणि त्यांना कृपा अशोक बाबा मनमाडला राहायचे आणि त्या अशोक बाबाच्या सान्निध्यामध्ये आपले कासार बाबा आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने ह्या आपल्या शनी मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला थोडासा चौरसीचा वटा केला आणि त्यांचे ते साधा सुद्धा आपलं कार्यक्रम करायचे, जास्त मोठा काही नव्हता. आपलं शनी महात्म्याचं पारायण करायचं, असे लहान लहान छोटे मुलं घेऊन करायचं, शेवटच्या दिवशी थोडासा प्रसाद करायचा आणि मग त्याच्यामध्ये सगळे सहकारी झाले, गावामधले लोक भाग घ्यायला लागले आणि अजून वाढता वाढता जसं उत्तराउत्तर जसा हे होतं तसा ह्या सप्त्याला गोंडस रूप आलं आणि गोंडस रूप आलं आणि तो आता लगेच ग्रुपवर झाला. आणि त्याच्यावरचं जसा एक संत महात्म्यांचा म्हणीतून सांगितलं, इवल येशे रोप लावी येले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये बहुतेक करून महिला मंडळ जास्त भाग घेतं आणि कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये महिलांची उपस्थिती जास्त दाखवते. श्री क्षेत्र अंकुटे येथे गेल्या 24 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हा उत्तरोत्तर प्रगती करत आहेत. खरं तर आमच्या गावामध्ये बऱ्याचशा नवीन परंपरा ह्या नवीन पद्धतीने जोपासल्या जात आहेत. जसं DJ वाद्य ज्याच्यापासून त्रास होतो याला फाटा देत आदिवासी सांस्कृतिक नृत्य हे आम्ही यावेळी आणलेलं आहे. तसेच आमच्या गावामध्ये जसं एक पर्यावरणादृष्टीने जर विचार केला तर गुलाल उधळणे वगैरे ह्या गोष्टीला आम्ही फाटा देत आम्ही फुलांची उधळण केली आहे. आणि आमच्या परिसरामध्ये गावातील नव्हे तर सर्व तालुक्यातील बऱ्याचशा गावांतील भाविक भक्त सहभागी होतात आणि गुण्यागोविंदाने याला ह्या सप्ताहामध्ये आनंदाने आनंद लुटतात. तसेच पुढील 3 दिवस गावामध्ये
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची जाहीर हरिकीर्तनं होणार आहेत. तसेच महाप्रसादाच्या सायंकाळी 7 ते 8 अशा पंक्ती पण होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी 6 तारखेला खाल्याचं कीर्तन होणार आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव. पंजाबी चायनी डिश सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी, पार्टीसाठी हॉल, डायनिंग हॉल, शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल. आता दूर शहरात जाण्याची गरज नाही. पाटोदा आडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव. आजच भेट द्या. आपले नंबर राजेंद्र बाबूराव पाचपुते पाटोदा.